नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळी गावाजवळ शिवशाही पेटली, सुदैवाने जीवितहानी नाही, 13 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। सीमा भागातल्या नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू, शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय, सीमा भागातल्या मराठी भाषिक 865 गावांना मिळणार लाभ। संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून आव्हान, सरकारमधील बाजार बुणग्यांवर कठोर कारवाई कधी करणार असा सवाल। मुंबईत ताडदेवमध्ये राष्ट्रवादी युवा कार्यकर्त्यांवर हल्ला, 30 ते 40 अज्ञातांचा चॉपर तलवारींनी हल्ला, ताडदेव पोलिसांकडून तिघांना अटक। पालघर जिल्ह्यात गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली, चंद्रनगर भागात भिक्षा मागणाऱ्या साधूंना ग्रामस्थांचा घेराव, पोलीस नागरिकांच्या सतर्कता वाद टळला। नव्या पेन्शन योजनेतही ग्रॅच्युटी मिळणार, सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला जुन्या योजनेचा लाभ मिळणार। शेतातून दिल्या जाणाऱ्या रस्त्यांबाबतच्या आदेशांची आता थेट 7-12 उतार्यावर नोंद, रस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद टळणार। पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचं होणार ऑनलाईन मूल्यांकन, उत्तरपत्रिका तपासणी वेगात होऊन निकाल लवकर जाहीर होणार। राज्यातल्या आरटी प्रवेशाची उद्या लॉटरी, प्राथमिक शिक्षण संचालकांची माहिती, उपलब्ध जागांच्या 3.5 पटीहून अधिक अर्ज। महाराष्ट्रात 2 मे ते 11 जून दरम्यानपासून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या, तर विदर्भातल्या शाळा 26 जूनला सुरू होणार। उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार सज्ज, रुग्णालयांमध्ये 1500 अधिक बेड्सची सुविधा, राज्यातले 11 जिल्हे तीव्र उष्माघातानं प्रभावित। राज्यात 248 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्ण 3500 केंद्राच्या आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं सर्वेक्षण। साताऱ्यात मास्कची सक्ती, वाढत्या कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जिल्ह्यात 53 रुग्ण तर 2 उपचारादरम्यान मृत्यू। मुंबईत बूस्टरच्या निर्णयाचा घोळ, सरकारी केंद्रावर केवळ कोवॅक्सिन उपलब्ध, पदर मोड करून खासगी रुग्णालयामध्ये घेतायत बूस्टरचा डोस। बूस्टरवरील याचिकेवर 27 एप्रिलला सुनावणी, बूस्टरसाठी धोरण आखण्याबाबत केंद्र, राज्य सरकार आणि पालिकेला आदेश देण्याबाबत याचिका। म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, अर्जदारांच्या सुविधेसाठी अर्ज भरणे प्रक्रियेतही बदल। मुंबईतल्या पश्चिम रेल्वे स्थानकांवर लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील, शिवाय इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारणार। अकोल्यातलं न्यू तापडियानगर रेल्वे गेट 5 ते 11 एप्रिल रात्री बंद राहणार, अकोल्याते यावलखेड ट्रॅक आणि रस्ता दुरुस्तीसाठी निर्णय। बदलापुरातल्या कात्रप परिसरात आयएस शाळेची 50 ते 60% फी वाढवली आणि फी कमी न केल्यास पालकांचा आंदोलनाचा इशारा। मुंबई महापालिका दहिसर आणि मालाड पाठोपाठ आणखी 5 ठिकाणी स्विमिंग पूल बांधणार, तरण तलावाची कामं युद्धपातळीवर सुरू। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात, मानाच्या सासनकाठ्या गडावर दाखल, यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी। छत्रपतींचा विचार म्हणजे